सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी जीवनात अपयशाने लगेच खचून न जाता यशाला आत्मविश्वासाने सामोरे जावा, तेव्हाच यश आपल्याकडे आपोआप नक्कीच आपल्याकडे धावत येईल यात शंकाच नाही। त्याचबरोबर आपल्या जीवनात कोण ना कोणतरी आदर्श असल्याशिवाय आपणाला यशाचा राजमार्ग सापडतच नाही असे प्रतिपादन महाराष्ट्रातील युवा व्याख्याते सुदर्शन आबासाहेब शिंदे यांनी कवठी मांकाळ येथील अंबिका मंडळ संचलित श्री बाळासाहेब बापूगुरव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी संमेलनाचे उद्घाटन एनडी बिरणाळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी श्री अंबिका शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बापू गुरव, उपाध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष वैभव गुरव, सूर्यकांत गुरव, नारायण पाटील, मुख्याध्यापक एन एस माने, आविराजी शिंदे, डॉक्टर आबासाहेब शिंदे, एस डी पाटील, ए एल माने, चंद्रकांत खरात, रजिस्टर राजेंद्र स्वामी यांच्याबरोबर एम स्कूलच्या मुख्याध्यापक व्ही व्ही पाटील इत्यादींसह प्रमुख उपस्थित होते। स्नेह संमेलन कार्यक्रमाप्रसंगी सर्वच मान्यवरांनी श्री बाळासाहेब गुरव बापू हायस्कूलमधील मुलांनी आयोजित केलेल्या प्रयोगशाळेतील विविध प्रयोगाची पाहणी केली। त्याचबरोबर कृषी प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शनाच्या दालनाचे उद्घाटन करून पाहणी केली। स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी युवा व्याख्याते सुदर्शन शिंदे पुढे म्हणाले की मुलांना आयुष्यात यशाला शॉर्टकट कधीच नसतो, कारण जीवनात यश मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो, तेव्हा यशाचा राजमार्ग आपोआप सापडतो हे तितकेच सत्य आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजीराजे व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगत गेल्यास जीवनात अपयश कधीच येणार नाही हे वास्तव सत्य आहे। यावेळी युवा व्याख्याते सुदर्शन शिंदे व एन डी बिरणाळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मुलांना पारितोषिक वितरण करण्यात आले। सी के मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठी मांकाळ। माझे वडील आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत। साहेब, माझे वडील कुठल्याच कार्यक्रमाला कधी येत नाहीत, आज पहिल्यांदा आले। म्हणजे माझी गत अशी झाली की एखादा पेशंट सगळ्यांवर असावा आणि त्याला मटण खा मटण खा म्हणून आग्रह करावा अशाच निघत आले। बघितल्यावरती मला एक दादाला प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळ्या नेमक्या असतील का रे कसे? आधी तरुण पिढी बघितल्यावरती मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळे मात्र सगळे अशा पद्धतीचे असतील, हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे। वेळ टाकत असताना मोबाईलच्या स्क्रीन वरची पोरं आज मैदानामध्ये आणून तुम्ही उभा केली, याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। बघा, टाळा वाजवल्या तर मनापासून वाजवायच्या, टिकेला वाजवल्यानंतर टाळा वाजवायच्या, कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दाद ही सुदर्शन शिंदेची जाहिरात। सुदर्शन शिंदे ही ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्यांचं आयुर्वेदावरती प्रेम आहे, ज्यांचं या देशावरती प्रेम आहे, ज्यांचं स्वतःच्या स्वप्नावरती प्रेम आहे, असे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले तरुण तरुणी युवक युवती बंधूंना आणि बंधून चाप दिली। खर तर याच भागातला एक तरुण उभा राहतो, कष्टकरी शेतकरी कामगाराची पोरं शिकली पाहिजेत, कष्टकरी कामगाराची मुले या मातीमध्ये घडल्या पाहिजेत, सावित्रीच्या मुली या मातीमध्ये लढल्या पाहिजेत, यासाठी एक संस्था उभी राहते आणि त्या संस्थेला 1958 साली कन्या प्रशाला असं नाव मिळतं। आणि या संस्थेमधून हजारो सिंधुताई सपकाळ, हजारो सावित्रीबाई फुले त्या यशाच्या आकाशामध्ये गगनबावडा घेण्यासाठी सज्ज होतात। हे स्वप्न जेवढं चांगलं वाटतं, हे ध्येय जेवढं सोपं वाटतं, तेवढंच ते खडतर आहे, तेवढंच ते अवघड आहे। बाळासाहेब गुरव बापू नावाचे एक वादळ हे स्वप्न सत्यात उतरवतात। आणि राजकारणात साहेब आमचा तालुका पुढेच आहे, पण शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा माझा तालुका पुढे गेला पाहिजे, माझ्या पुराणी शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा पुढे गेलं पाहिजे, यासाठी काही वर्षानंतर बाळासाहेब गुरव बापू महाविद्यालय नावाची एक शिक्षण संस्था इथं परत चालू करतात। जस मुली शिकून मोठ्या झाल्या तशी या भागातली पोरं सुद्धा शिकली पाहिजेत, या भागातली पोरं सुद्धा घडली पाहिजेत, या भागातली पोरं इंजिनियर झाली पाहिजे, डॉक्टर झाली पाहिजेत, वकील झाली पाहिजेत। आणि साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सांगली जिल्ह्याला
सगळ्यात जास्त इंजिनियर आणि डॉक्टर देणारी शाळा म्हणजे कुठल्या शाळेचं नाव असतं ते फक्त बाळासाहेब गुरुबापू शाळेचं नाव आपण लक्षात ज्युनियर कॉलेज एम स्कूल कवठे मंगळ व श्री बाळासाहेब गुरुबापू सायन्स अकॅडमी कवठे मंगळ येथील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री एन डी बिरनाळे सर, अध्यक्ष बाळासाहेब गुरुबापू, प्रमुख वक्ते सुदर्शन दादा शिंदे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. मी पण तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे. मला सर्वांनी इथं बोलून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आज वरती जो विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो. आणि मला पण विज्ञान प्रदर्शनाची आवड होती. मी पण एक इन्स्पायर अवॉर्ड वीर विद्यार्थी आहे. आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.